गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्रांनो, काल तुम्हाला एक वीडियो पाठवला होता, त्यामध्ये आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई यावर थोडक्यात स्पष्टीकरण झालं होतं। आज आपण आभाळाची आम्ही लेकरे ही कविता व्यवस्थित चालामध्ये वाचायची आहे आणि त्यासोबतच आपले जे कवी आहेत आभाळाची आम्ही लेकरे या कविते चे रचयिते कवी वसंत बापट याविषयी थोड़ी चर्चा करणार आहोत। आभाळाची आम्ही लेकरे, कवी वसंत बापट 1922 मध्ये जन्म आहे, 2002 मध्ये त्यांचा मृत्यू। प्रसिद्ध कवी, त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासांच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघ हृदय, तेजसी, राजसी हे काव्य संग्रह आहे। बघा बघा किती सारे कविता संग्रह लिहिले आहेत, हजारो कविता लिहिले आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं, बघा 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघ हृदय, तेजसी, राजसी हे काव्य संग्रह। त्यानंतर चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, लहान मुलांसाठी काही गोष्टी लिहिल्या, काही कविता लिहिल्या आहेत, काही पुस्तकं लिहिली आहेत। कोणत्या आहेत बघा? चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, बारागावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। काय? बारागावचं पाणी हे सुद्धा त्यांनी प्रवास वर्णन लिहिलेलं आहे। सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत, या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व बुद्धत विचार व संदेश दिलेला आहे। प्रस्तुत कविता शिंग फुंकेले रणी या काव्य संग्रहातून घेतलेली आहे, आम्हाला पण होती, प्रसिद्ध कविता आहे। ह्यामध्ये कवी श्रमिक वर्ग आहे, मेहनत करणारा जो वर्ग आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो, ते एकच असतात आणि त्यांच्याच विषयावर आधारित ही कविता या ठिकाणी लेखकाने सांगितलं आहे। बघा ही कविता पाठ कशी करायची, म्हणायची कशी द्यायची चालेल, या आता लक्षात ठेवा। हे आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। ह्या पत्तीने कविता म्हणायची आहे। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वसती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूने काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही। कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। अशा प्रकारची ही आपली कविता आहे, बघा अतिशय सुंदर कविता आहे, अतिशय अर्थपूर्ण कविता आहे, कविता पाठ करून कायम आपल्या मनामध्ये कोरून ठेवण्यासारखी ही कविता आहे। पहिल्या याच्यात लेखक म्हणतो, कवी म्हणतो की आभाळाची आम्ही लेकरे आणि आभाळ आमचा पिता आहे, ही काळी माया जी आहे, ही धरती माता जी आहे, ही आमची आई आहे, कारण की ती आमचं पालन पोषण करते। आभाळातून पडणाऱ्या पावसामुळे ह्या जमिनीमध्ये विविध प्रकारचे पिके उगवतात आणि त्या पिके खाऊन, त्या पिकापासून, त्या अन्नधान्यापासून, फूल फळफळापासून, भाज्यापासून आमचं पोषण झालेलं आहे। त्यामुळे या जमिनीला फुलवणारा कोण? आभाळ। आणि ही जमिनीपासून
निघणाऱ्या अनेक गोष्टीच्या भरोशावर आपण वाढतो जगतो, म्हणून ही धरती आपली आई आहे आणि आकाश आपला पिता आहे। उलट आणखी हिंदीमध्ये एक कविता मी या ठिकाणी म्हणून दाखवतो तुम्हाला, ते म्हणतात की धरती मेरी माता पिता आसमान मुझको तो अपना सा लागे सारा जहां, अशा प्रकारची हिंदीमध्ये पण एक कविता आहे, तसाच भावार्थ असलेली ही कविता आहे। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला आमच्याच आहेत, जवळच्या वाटतात, सगळ्या गोष्टी हा आम्ही समान आहोत असे या ठिकाणी कवी म्हणतात। आम्ही आभाळाची लेकर आहोत, काळी आई ही आमची धरती आहे। आता आभाळ आपला पिता काऊन पुन्हा एकदा, तर आभाळापासून मिळणाऱ्या पावसामुळे ही जमीन फुलते आणि या जमिनीतून उगवणाऱ्या विविध अन्नधान्य पिकापासून आपण खाऊन जगतो, म्हणून ही आपली आई आहे, असं पहिल्या चरणामध्ये कवितेचा भावार्थ आहे। आणि म्हणून आम्हाला कुठली जात नाही आहे, आम्हाला जात एकच आहे ती माणुसकी, आम्हाला धर्म एकच आहे तो सुद्धा माणुसकीचा धर्म। श्रमगंगेच्या तीरावरती आपल्या हे मेहनत करणारे लोक कुठे राहतात, तर श्रम या लोकांची वस्ती कुठे आहे मेहनत करणाऱ्या लोकांची, तर श्रमगंगेच्या तीरावरती, जिथं मेहनतीची गंगा वाहते, जिथं कष्टाची गंगा वाहते, त्या गंगेच्या किनाऱ्यावरच या लोकांची वस्ती आहे मेहनत करणाऱ्या, आणि म्हणून त्यांना नाव पण वेगळे नाही आहे आणि गाव पण वेगळे नाही आहे, त्यांचं एकच गाव श्रमगंगेचं तीर आणि त्यांचं एकच काम कष्ट करणे मेहनत करणे, असे सांगतात की श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांच्या अंशी, आम्हाला नाव पण वेगळं नाही आम्हाला गाव पण वेगळं नाही, असं पहिल्या कडव्यात सांगतात। इमान आमा एकच ठावे, त्यांना एकच प्रामाणिकपणा माहीत आहे, इमान म्हणजे खरेपणा प्रामाणिकपणा, एकच माहीत आहे, एकच काम त्यांना इमानदारीने करावं वाटते आणि ते म्हणजेच घाम गाळून काम करणे, त्यांना एकच इमानदारी माहीत आहे की मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही फळ मिळत नाही। या अर्थाने इमान आम्हा एकच ठावे, ठावे म्हणजे माहीत असणे, इमान म्हणजे प्रामाणिकपणा, त्यांना एकच प्रामाणिकपणा माहीत आहे की मेहनत केल्याशिवाय काही फळ मिळत नाही, हे त्या ठिकाणी सांगितले। इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे, आणि म्हणून आम्हाला मार्ग वेगळा नाही आम्हाला स्वर्गसुद्धा वेगळा नाही, मार्गसुद्धा आमचा एकच आहे मेहनत करण्याचा, स्वर्गसुद्धा आम्हाला तिथूनच मिळणार आहे मेहनत केल्या वाचून, म्हणून मेहनतीचं श्रमाचं महत्त्व या कवितेत सांगितलेलं आहे। पुन्हा सांगतात माणुसकीचे अभंग नाते, आम्ही माणुसकीचे नाते जपतो, आम्हाला एकच नातं माहीत आहे माणुसकी, आम्हाला एकच जात पात धर्म पंथ सगळे आमची माणुसकीच आहे, माणुसकीचाच आमचा धर्म आहे असे ते सांगतात। माणुसकीचे अभंग नाते, नाते कसे आहे, अभंग न तुटणारे अखंड आहेत, भंग न पावणारे, अभंग म्हणजेच काव्यप्रकारातला अभंग नाही, अभंग म्हणजेच न तुटणारा असं आमचं नातं आहे, आमचं माणुसकीचं नातं कधीच तुटत नाही, माणुसकीचे अभंग नाते, आणि आम्हीच आमचे भाग्य वितते, आम्हीच आमचं किस्मत घडवतो, कशाच्या भरोशावर, मेहनतीच्या भरोशावर, श्रमाच्या भरोशावर, कष्टाच्या भरोशावर आम्ही आमचं नशीब घडवत असतो। माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य वितते, आमचं भाग्य घडवण्यासाठी आम्हीच, आम्ही दुसऱ्याच्या भरोशावर अवलंबून नाही आहे, आमचं भाग्य कोणी देव घडवत नाही, तर आमचं भाग्य कोण घडवतो, आम्हीच घडवतो, असे हे मेहनत कष्टकरी लोक म्हणतात। आणि म्हणून पंत वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, आणि आम्ही एक असल्यामुळे आमचं मेहनतच सर्वस्व असल्यामुळे आम्हाला आमचं पंतसुद्धा तेच आहे आणि आमचं संतसुद्धा तेच आहे, काय घाम गाळून काम करणे, मेहनत करणे, श्रम करणे, कष्ट करणे, हे एकच इमान त्यांना माहीत आहे असे या ठिकाणी कवी सांगतात। शेवटी सांगतात कवी या ठिकाणी आपल्याला, या ठिकाणी माणुसकीचे अभंग नाते, अभंग म्हणजे न तुटणारे नाते, आणि भाग्यविधाते म्हणजेच आपलं जीवन आपणच घडवणारे या अर्थाने, आणि मार्ग वेगळा नाही, मार्ग म्हणजेच रस्ता आमचा वेगळा नाही, एकच आहे आमचा रस्ता, आणि स्वर्गसुद्धा वेगळा नाही, या ठिकाणी पंतसुद्धा वेगळा नाही संतसुद्धा वेगळा नाही, पंत म्हणजेच काय, पंत म्हणजेच जीवन जगण्याच्या विविध कार्यपद्धती असतात, पूजा पद्धती असतात, त्याला आपण पंत म्हणतो, संप्रदाय म्हणतो, तर आमचा संप्रदाय तोच आहे, आमचा पंतही तोच आहे, आमचा संतही तोच आहे असं सांगतात या ठिकाणी, बरोबर। आता पुन्हा शेवटी सांगतात, शेवटच्या चरणामध्ये कवी सांगतात या ठिकाणी, वसंत बापट म्हणतात कोटी कोटी हे बळकट भाऊ, आम्ही एक नाही आम्ही दोन नाही आम्ही लाख नाही आम्ही कोटी कोटी आहोत, आणि कोटी कोटी आमच्या मेहनत करणाऱ्या माणसाचे कोटी कोटी हात आहेत बाहू आहेत, बाहू म्हणजे आपले दंड, कोटी कोटी हे बळकट हात आहे आमचे, आम्ही
आम्ही पण कोटी कोटी आहोत, आमचे हात पण कोटी कोटी आहे, खूप आहेत आम्ही, आणि या ताकदीत या शक्तीच्या भरोशावर, आमच्या ताकदाच्या बळावर, ताकदाच्या भरोशावर आम्ही हे जगन्नाथ रथ म्हणजे मेहनतीचे हे रथ आम्ही ओढून नेणार आहोत असे ते सांगतात. आता तसं पाहिलं तर जगन्नाथ नावाचं जे जगन्नाथपुरीमध्ये रथ असते खूप मोठं, खूप लोक त्याला ओढत असतात, पण इथं त्याचा अंदाज घेतला आहे की आमचे कोटी कोटी हात आहेत, कोणाचे, मेहनत करणाऱ्या श्रम करणाऱ्या लोकांचे, आणि या कोटी कोटी बळकट भावाच्या भरोशावर आम्ही कितीही मोठं काम आम्ही सहज करू शकतो, आम्ही किती मोठा पहाड फोडू शकतो असं ते सांगत आहेत. कोटी कोटी हे बळकट भाऊ जगन्नाथ रथ ओढून नेऊ. शेवटी सांगतात आस वेगळी नाही अम्मा ध्यास वेगळा नाही. आस म्हणजे इच्छा, आमची इच्छासुद्धा वेगळी नाही आहे, आमची आशासुद्धा वेगळी नाही, आमची एकच इच्छा आहे. आम्हाला ध्याससुद्धा वेगळा नाही, आम्हाला एकच ध्यास आहे, श्रम करणे, मेहनत करणे. आम्हाला एकच आस आहे, मेहनत करणे. या मेहनतीचं महत्त्व सांगणारी ही सुंदर कविता या ठिकाणी आपण अभ्यासली. बघा कवीनं किती सुंदर चाल पण याच्या ठिकाणी आपण चालीत म्हणण्याजोगती कविता आहे ही कविता. सगळ्यांनी चालीत वारंवार वारंवार ऐकून म्हणून ती तुम्हाला पाठ करायची आहे. धन्यवाद.